जिल्हा दूध संघातील कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी FIR नोंदवण्यासाठी माजी मंत्री खडसे यांचा जळगाव शहर पोलीस स्टेशनला ठिय्या। FIR नोंद झाल्याशिवाय पोलीस स्टेशनमधून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी घेतला असून गुरुवार 13 ऑक्टोबरच्या दुपारपासून त्यांचे आंदोलन सुरू आहे। जर गुन्हा दाखल झाल्याशिवाय आपण येथून हलणार नसल्याचे म्हटले आहे। आपणच सर्व गुन्हेगारांना पोहोचताय। पोलीस लोकांनी दात मागितले, वेगळं गाड्यांना दात मागितले, 10 रुपये इतकं झालंय। FIR नोंदवत होता चिंता उपयोग काय पोलीस स्टेशनचा नोंदवण्यासाठी टाळा चौकशी होता। आणि महिला तर इथे स्वतः डायरेक्टर चेअरमन स्वतः येऊन सांगतात, एक महिला येऊन सांगतो तुम्ही साधे तेवढी तक्रार घेतली। आरोपींचा संगनमत दिसत आहे आणि त्याच कारणासाठी पोलीस कदाचित आटाडाटा करत असेल असा माझा आरोप आहे, शंका आहे माझा तशी। आणि म्हणून सगळे दोन्ही प्रमुख आरोप याच्यात फरार झाले। आता पडताळणी पाहण्यासाठी FIR लागतो। FIR लागल्यानंतर मग पडताळणी करणं, पंचनामे करणं, हे करणं, हे चालतं। त्या आधी पडताळणी करून गुन्हे दाखल होतात एवढे मोठे एक एक कोटी होते। तुम्ही गुन्हा दाखल न केल्यामुळे कालपासून त्यांनी जबाबासाठी आलेलो नव्हतो। आम्ही FIR करायसाठी आलो होतो। पत्रकार परिषदेत मी काल सांगितलं होतं की FIR नोंद करायसाठी आम्ही जाणार आहोत। पण जात काही मिस्टेक आल्या होत्या माझ्या चेअरमन आणि त्यांचा अधिकार आहे तो FIR नोंद करण्याचा। तुम्हाला एवढं काय एवढं दबाव आहे? नाही नाही, दबावावर काही नाही। आम्ही वर्ष चर्चा करून त्याच्यातले काय संबंध येतो त्याचा छोट्या गुन्ह्यात तिकडे काही गेला तर त्याला 1.5 महिन्यानंतर जोडणार आहे। नाही भाऊ, आता गेल्या मग त्याच्याशी